जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके मळ मुक्ता फळांची। जय देव जय देव खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जरित मुगट शोभतो बरा रुणझुण ती नुपुरे चरणी घागरिया। जय देव जय देव पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते दुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती हो वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले माझी अवचित हला हलसा पडले ते त्वा आसुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती हो वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव व्याघ्रांवर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक राम दासा अंतरी। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर आरती हो वाणु तुझ कर्पूर गौरा। जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। त्रिभुवन भोनी पाहता तुझ ऐसी नाही चारी क्षमलो परंतु ना बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही तेथु भक्ता लागे पावसी लवलाही। जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशा पासून सोडवी थोडी भव पाशा अंब
दे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा। जय देवी जय देवी जय देवी जय देवी, वैशासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी। योगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई तिस दिव्य शोभा, कुंडलिकाचे भेटी पर ब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। जय देव जय देव जय देव जय देव, जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईचा वल्लभा पावे जीवलागा। जय देव जय देव। तुळशी माळा गळा तर ठेवून कटी, कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी, देव सुरवर नित्येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती। जय देव जय देव जय देव जय देव, जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईचा वल्लभा पावे जीवलागा। जय देव जय देव। धन्य वेणू नाद अनुक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा, जाई रखुमाबाई राणी या सकळा, राजा विठोबा सावळा। जय देव जय देव जय देव जय देव, जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईचा वल्लभा पावे जीवलागा। जय देव जय देव। ओवाळू आरत्या पुरवंड्या येते, चंद्रभागे मध्ये सोडून या देती, दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती। जय देव जय देव जय देव जय देव, जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईचा वल्लभा पावे जीवलागा। जय देव जय देव। आषाढी कार्तिकी भक्त जन येती, हो साधु जन येती, चंद्रभागे मध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओ वाळी ती। जय देव जय देव जय देव जय देव, जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा, राईचा वल्लभा पावे जीवलागा। जय देव जय देव। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनि जन योगी समाधि न ये ध्याना। जय देव जय देव जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती वाणीता हरि भव चिंता। जय देव जय देव। सबाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैचा आहेत, जन्म मरणाचा पुरला से अंत। जय देव जय देव जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती वाणीता हरि भव चिंता। जय देव जय देव। दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला। जय देव जय देव जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती वाणीता हरि भव चिंता। जय देव जय देव। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय देव जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, आरती वाणीता हरि भव चिंता। जय देव जय देव। जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी जन पातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा, रत्न जड़ित सिंहासन अद्भुत छवि राजे, स्वामी अद्भुत छवि राजे,
श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। वैश्य मनोरथ पायो श्रद्धा तज दीनी, स्वामी श्रद्धा तज दीनी, सफल भोग्यो प्रभु जी, सफल भोग्यो प्रभु जी, फेर स्तुति कीनी। ओम जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। भाव भक्ति के कारण छिन्न छिन्न रूप धरियो, छिन्न छिन्न रूप धरियो, श्रद्धा धारण कीनी, श्रद्धा धारण कीनी, तिनको काज सर्यो। ओम जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। ग्वाल बाल संग राजा वन में भक्ति करी, स्वामी वन में भक्ति करी, मन वांछित फल दीना, मन वांछित फल दीना, दीन दयालु हरि। ओम जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरना। ओम जय लक्ष्मी रमणा। चढ़त प्रसाद सवायो कदली फल मेवा, स्वामी कदली फल मेवा, धूप दीप तुलसी से, से राजी सत्य देवा। ओम जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा, श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरना। सत्यनारायण जी की आरती जो कोई गावे, स्वामी आरती जो कोई गावे, कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। ओम जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय स्वामी जय लक्ष्मी रमणा, श्री सत्यनारायण स्वामी, श्री सत्यनारायण स्वामी जनपातक हरना। ओम जय लक्ष्मी।
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविति साधु संत सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले कैसे तुकोबाचे अवंकुदकी रक्षिले आरती तुकाराम धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप येई हो विठ्ठले माझे माऊलिये माझे माऊलिये निळावरी कर ठेवनी वाट मी पाहे पिवळा पितांबर कैसा जगनी झळकला कैसा जगनी झळकला गरुडावर बैसुनी गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला येई हो विठ्ठले माझे माऊलिये माझे माऊलिये निडळावरी कर ठेवनी वाट मी पाहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिगवाळी आम्हा नित्य दिगवाळी विष्णुदास नामा भानुदास नामा जीवे भावे ओवाळी येई हो विठ्ठले माझे माऊलिये माझे माऊलिये निडळावरी कर ठेवनी वाट मी पाहे असो नसो भाव आम्हा तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे दया दृष्टी पाहे माझा पंढरी राया येई हो विठ्ठले माझे माऊलिये माझे माऊलिये निडळावरी कर ठेवनी वाट मी पाहे तुम्ही
Yeah.
Oh, my God.
वैष्णव संगति
Thank you.
Oh,
तुका विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पाया लाभली त्यांच्या जर्नी मी उत्तर सर्वात आता ही श्रेष्ठ गायक म्हणून
गायक मंडळी प्रसिद्ध असणारी इथे उपस्थित आहात म्हणून सज्जन आहो सगळ्यांच्या जन्मी मनापासून वंदन करते. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थानं मी आज तुमच्या समोर उभी आहे ते माझे बाबा हरिभक्त परायण आदिनाथ महाराज झाले. आज जे काही बोलेन सज्जन आहो ते सर्व माझ्या बाबांचं असेल. मागच्या वर्षी ते इथं तुमची सेवा करण्यासाठी आले होते आणि यावेळी आपल्या भेटीचा योग होता म्हणून सज्जन आहो ही सेवा करण्याची संधी तुमच्याकडून माझ्याकडे आली म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि सेवा सुरू करते. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय सर्व सुखाची प्राप्ती कशानं झाली सर्व सुखाची प्राप्ती जीवनामध्ये कशानं झाली याच प्रतिपादन करत असताना भगवंताशी केलेला एक गोड संवाद इथं सांगतात. तुम्ही आम्ही सर्वच जण जगताना ज्या सुखाच्या मागे आहोत तुकोबाराय म्हणतात तो शोध आम्हाला लागला कुठे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आम्ही वैष्णवांची संगत केली संतांची संगत जीवनामध्ये केली आणि सर्व सुखाची प्राप्ती आम्हाला झाली म्हणून या जीवनात जगताना त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आम्हाला दुसरं काहीच करावं लागलं नाही. आणि कमी देवा काही संत संगत जीवनामध्ये केली आणि सर्व सुख आम्हाला मिळाले. मग भगवंत तुकोबारायांना विचारतात की तुकोबाराय तुम्ही तर असं म्हणताय की प्रत्येक जण या संसारामध्ये हे जीवन जगत असताना ज्या सुखाच्या मागे धावत आहे ते सुख तुम्हाला संत संगतीमध्ये मिळालं खरं कस ते उपमुगलं सुख तुम्ही तेव्हा त्या सुखाचा आविष्कार तुकोबाराय पुढे सांगितलं. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने हे देवा. अरे गाऊन नाचून उड्या मारून आम्ही त्या सुखाचा आनंद घेतला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते सुख आम्हाला प्राप्त झालं संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर कारण आम्ही ते एका आचार संहितेसहित घेतलं आणि ती सुंदर असणारी आचार संहिता तुकोबाराय पुढे सांगतात. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते देवा. आम्ही कुणाची लाज बाळगली नाही कुठली शंका ही मनामध्ये ठेवली नाही फक्त तुझी सेवा करत राहिलो तुझा परमार्थ आम्ही करत राहिलो त्या संत संगतीमध्ये जाऊन आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो आनंद आम्हाला मिळाला देवा. एवढा आनंद त्या संत संगतीमध्ये सुखाचा आम्ही उपभोगला पण तुला आमच्यासाठी एक मात्र करावं लागेल देवा. एवढा आनंद जरी आम्ही उपभोगलेला असला तरी एक मागणं मात्र माझं तुला पूर्ण करावं लागेल आणि ती गोड असणारी मागणी तुकोबाराय पुढे सांगतात. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे विठ्ठल विठ्ठल. हे जीवन जगत असताना शास्त्रानं ज्या काही महत्वाच्या बाबी सांगितल्या या अभंगाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर जीवनामध्ये सर्वात महत्वाची बाब कुठली असेल ती म्हणजे संग. जसा माणसाच्या जीवनामध्ये संग असतो तसाच त्या जीवनाला रंग असतो आणि तसाच त्याच्या जीवनाचा ढंग सुद्धा असतो. जशी आपल्या जीवनामध्ये संगती असते तशीच गती जीवनाला प्राप्त होते नाहीतर मग अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगताना माणसानं त्या संगतीविषयी नेहमी जागरूक असलं पाहिजे. आभाळातून निघालेला पाण्याचा थेंब जर हातावर पडला तर पिण्यायोग्य राहतो परंतु सज्जना मग तोच आभाळातून निघालेला थेंब हाताऐवजी जर रस्त्यावर पडला तर गटारीत पडला तर पाय धुण्याच्याही लायकीचा राहणार नाही. आभाळातून निघालेला थेंब एक असेल पण त्याच पुढचं जीवन मूल्य हे सगळं संगतीवर अवलंबून आहे. त्याच आभाळातून निघालेल्या थेंबानं तर काही काळ गवताच्या पात्याची संगत केली त्या थेंबानं जर गवताच्या पात्याची संगत केली तर त्याला दवबिंदूच स्वरूप प्राप्त होईल. त्याच थेंबानं जर सापाच्या तोंडात उडी घेतली तर त्याच
विषय बनेल, पण त्याच थेंबानं जर शिंपल्याशी संगत केली तर त्याचा मोती झाल्याशिवाय राहणार नाही. आभाळातून निघालेला थेंब एक असू द्या, पण त्याचं विष बनवायचं की मोती हे कोण ठरवत? संगत ठरवत असते. म्हणून या संगती विषयी माणसानं नेहमी जागरूकता बाळगली पाहिजे. या जीवनामध्ये विनाश आयास प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट मिळणार नाही. कुठली गोष्ट जर या जीवनात मिळवायची असेल, कुठलंही साध्य जर माणसाला सिद्ध करायचं असेल, तर त्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. नवे नवे सायासाशिवाय आणि प्रयत्न केल्याशिवाय काहीच तुम्हाला या जीवनामध्ये मिळणार नाही. पण एखाद्याला तर जगताना असं वाटतच असेल ना की ही गोष्ट मला सहज मिळाली तर किती बरं होईल. एखादी गोष्ट माणसाला वाटत असत कधी कधी की मला सहज प्राप्त झाली तर किती बरं झालं असत. अहो जगताना ते शेळीला सुद्धा वाटत. कुणाला? शेळीला वाटत की आंब्याच्या झाडावर असणारी मधुर आंबे मला खायला मिळाली. पण शेळीला ते शक्य असत का? नाही. शेळीची उडी त्या आंब्यापर्यंत जाणार नाही, त्या झाडावर असणाऱ्या आंब्यापर्यंत जाऊ शकत नाही. पण त्याच शेळीनं तर डोकं चालून तिच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या हत्तीशी मैत्री केली. हत्तीशी संगत केली तर ती शेळी जीवनात कधीच न खाता येणारी फळ हत्तीच्या पाठीवर बसून विनाश आयास. एक सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतो. संगत करना बडोंकी बढत बढत जाय, गजा के पीठ आजा बैठे मनमाने सोफल खाय. त्या शेळीने तिच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या हत्तीशी मैत्री करावी आणि जीवनात कधीच न खाता येणारी फळ हत्तीच्या पाठीवर बसून विनाश आयास खाय. शेळीला कळायला बरं संगत कुणाशी करावी, पण सहजासहजी आपल्याला ते कळत नाही. पण सज्जन आहो, नेहमी जागरूकता माणसाच्या जीवनामध्ये असावी संगत करत असताना. एक दिवशी लक्ष देऊ नाही का, एक दिवशी सहज शिवजींच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्याच्या नंतर भगवंताबद्दल कृतज्ञ भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि भगवंतासमोर मस्तक ठेवलं. त्या देवाला आपण नेहमी शरण गेलं पाहिजे. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम. हे देवा, वेळोवेळी तुला प्रणाम आहे का? कारण प्रत्येक श्वासावर तुझी सत्ता आहे, तरी तू अजून काढून घेतली नाही. भगवंताची आपल्या प्रत्येक श्वासावर सत्ता आहे, तरी त्यांना आपण आपली अजून काढून घेतलेली नाही त्याची सत्ता. मग भगवंताचे थोडे उपकार आहेत का आपल्यावर? आपण एक दिवस मरणार आहोत यात काही नवल नाही, आश्चर्य नाही. आतापर्यंत जिवंत आहोत ना, हे खरं आश्चर्य. कारण प्रत्येक श्वासावर जर सत्ता असताना त्या भगवंतानं अजून काढून घेतली नाही. त्याचे थोडे उपकार आहेत का आपल्यावर? म्हणून मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कधीच काही भगवंताकडे मागू नये. कधीच काही मागायचं नाही सज्जन आहो भगवंताकडे. पण आपण मात्र मंदिरात गेल्यावर मागितल्याशिवाय राहत नाही. पण सज्जन आहो मागण्याची काहीच गरज नाही देवाकडे, कारण त्याने न मागताच खूप काही दिलं. Oh, 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 oh
हात पाय कान
येणे म्हणजे त्या भगवंताजवळ जाण्याचे जे काही मार्ग आहेत, जे काही मार्ग आहेत ना, ते सर्व आपल्याला संत दाखवत असतात. संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संत आपल्याला तो पंथ दाखवत असतात. म्हणून सचन आहो, या जीवनामध्ये ती संगत करत असताना माणसानं जागरूकता बाळगावी की मला या जीवनामध्ये येऊन नेमकी संगत कुणाशी करायची आहे. म्हणून सचन आहो, नेहमी माणसानं जागरूक असावं, नेहमी जागरूकता माणसाच्या जीवनात असावी. पण जगताना माणूस फार अनभिज्ञ असतो कशाविषयी, त्या संगतीविषयी. जगताना माणसाला प्रचिती येत नाही की मला या जीवनामध्ये संगत नेमकी कुणाशी करायला पाहिजे. अनभिज्ञता माणसाच्या जीवनामध्ये एवढी असते त्या संगतीविषयी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जगताना किती अनभिज्ञता घेऊन तू जगशील, काय अनभिज्ञता आहे तुझ्या जीवनामध्ये, त्यामुळे खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनाला आज गती राहते. वडील मुलाला सांगत असतात, काय सांगतात वेळोवेळी बाबा, कि बाळा तुझी संगत चांगली नाही, तुझ्या त्या मित्रांच मला काही खरं वाटत नाही, तू ती संगत सोडून दे. तुझे मित्र मला एवढे व्यसनी वाटतात, त्यांच्या कुसंगतीमुळे कदाचित तुझं जीवन माया जाण्याची दाट शक्यता. Oh, my God.
केलं. आपण जसं मागच्या जीवनामध्ये कर्म केलं आणि कर्म करून आपलं जे संचित उरलेलं आहे ना, तसाच भोग आपल्याला या जन्मामध्ये मिळत असतो. आणि मग आपल्या भोगामध्ये जर ती विसंगती लिहिलेली असेल तर माऊलींनी सुद्धा सांगावं. मनुष्य दानी दे बोले, झाड दानी दे फुले, भोग दानी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस जसा मागच्या जन्मात कर्म करतो, माणसाने जसं मागच्या जन्मात कर्म केलेलं आहे ना, तसाच भोग या जन्मामध्ये त्याला मिळत असतो. कर्म झाले
तुकोबारा या ठिकाणी तो सुखाचा पत्ता आपल्या समोर ठेवतात की संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. पारमार्थिक जीवनातला आलेला सुंदर अनुभव तुकोबारांनी आपल्या समोर मांडला की मी संत संगतीमध्ये गेलो आणि सर्व सुखाची प्राप्ती मला झाली. माणसाला नेहमी पारमार्थिक अनुभव जगाला सांगतो. संसारी अनुभव कधीच जगासमोर मांडू नये कारण त्याचं फळ हे दुःखच असत. आपण जर पारमार्थिक अनुभव जगाला सांगू तर त्यातून जगाचंही कल्याण होईल आणि आपल्यालाही सुख मिळेल. पण जेव्हा संसारिक अनुभव आपण जगासमोर समोर मांडू ना तेव्हा आपणच हास्यास पात्र ठरू. म्हणून माणसानं पारमार्थिक अनुभव जगासमोर मांडले आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुंदर प्रकारे आलेला अनुभव तुकोबाराय आपल्या समोर मांडतात की संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर सर्व सुखाची प्राप्ती जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे जीवन जगत असताना तुम्ही आम्ही सगळेच मंडळी त्या सुखासाठीच पळणारे आहोत ना. सर्व सुखाची प्राप्ती माणसाला व्हावी जीवनात असं वाटत असत. कुणाला जगताना दुःख हवं आहे का? नाही. प्रत्येक जण त्या सुखाच्याच मागे पळत आहे कारण त्याला असं वाटतंय की त्या सुखाच्या मागे जर मी जगताना पळलो तर सुखी होईल. पण पळून कधी सुखी होत आहे? सर्व सुखाची आशा सर्व सुखाची मगारा मारे न बिरस मगारा
मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहिलं तर मला कौतुक वाटलं आणि असलेलं सुख खऱ्या अर्थानं जीवनामध्ये मिळालं. पण तू जगताना का मागे वळून पाहत नाही? कारण अभिरसी माघारा आणि तुकोबारायांनी त्या संसारी माणसाला फजित खोरा म्हणाव. काय म्हणावं? अरे फजित खोरा, एवढी मटमजी या संसारानं तुझी केली तरी तू मागे वळून पाहायला तयार नाही. अरे तू मागे वळून जर पाहिलंस ना तर तुला खऱ्या अर्थानं असलेलं सुख मिळेल. भासलेलं किंवा झालेलं नाही तर वास्तविक असलेलं सुख तुला जीवनामध्ये मिळेल. हा संसार तुम्हाला देईल पण भासलेलं आणि झालेलं सुख देईल. पण खऱ्या अर्थानं जीवनात असलेलं सुख घ्यायचं असेल ना तर त्यासाठी संतांकडे जावं लागेल. Thank you.
तिथे मी पुढे म्हणेन, तुम्ही सगळ्यांनी टाळे
तुगे राजगुरु सुखदेव भगत सिंह या तिन्ही बोलाली क्रांतिकारक
क्रांतिकारकांनी जेलरला जे उत्तर दिलं ना ते आज आपल्याला टवटवीत करणार होत. काय म्हणतात क्रांतिकारक? अरे आमच्या मातृभूमीला सुकलेली फुलं वाहिलेली चालत नाही तर ती टवटवीतच असावी लागतात. अरे अशाही एक दिवस मरणारच होतो, अशाही एक दिवस मरणारच होतो, पण आज आनंदाने आमच्या भारत मातेला आम्ही शरण जात आहोत. आमचा देह भारत मातेच्या चरणी आज आम्ही समर्पित करत आहोत आणि एक मरणाचा सोहळा आमच्या डोळ्यासमोर आहे. आपुले असलेलं सुख कशानं मिळेल हे
जीवन अनुभवल्यावर आपल्या लक्षात येईल. संतांचं असो का देशभक्तांचं असो, खऱ्या अर्थानं असलेलं सुख कशानं मिळेल हे सांगू न गेलेली ही मंडळी आहे. आपल्या ही जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं ते असलेलं सुख हवं असेल ना, तर मागे वळून हे जीवन बघा. प्रेम सुख देई प्रेम. Thank you.
लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते कसा आनंद घेतला संतांनी कसा आनंद भक्तांनी जीवनामध्ये घेतला तर तुकोबा राय सांगतात लाज भय शंका सगळं काही दूर ठेवून लाज बाळगली नाही संतांनी हा परमार्थ करत असताना शंका ही कधी भगवंतावर घेतली नाही फक्त विश्वास ठेवला आणि त्याचं सत्कार्य भक्ती खऱ्या अर्थाने संतांनी भगवंताची केली खऱ्या अर्थाने भक्तांनी केली ना म्हणून भगवंताने अनेक अवतार आपल्या भक्तांसाठी धारण केले आज जो अवतार भगवंताने प्रल्हादजींसाठी धारण केला ना तो म्हणजे नृसिंह भगवान आज एवढा पवित्र दिवस आहे नृसिंह जयंती आहे आणि हा अवतार घेण्याच्या प्रक्रियेमागचं प्रयोजन काय आहे असं जर तुम्ही विचाराल तर प्रल्हादजींचा उद्धार करण्यासाठी भगवंताने या पृथ्वीवर यावं लागलं हे जीवन जगत असताना संत जीवन आपल्या लक्षात असावं वेळोवेळी संत हे सांगतात की जीवनामध्ये या भगवंताचा परमार्थ असावा भगवंताची भक्ती असावी कारण त्यांच्यासारखं जर आपल्याला मोक्षास प्राप्त व्हायचं असेल तर आपल्यालाही ती भक्ती जीवनामध्ये करावी लागते जगताना प्रत्येकाला असं वाटत असत की एकदा तरी भगवंतानं यावं मला दर्शन द्यावं कमीत कमी स्वप्नात तरी यावं पण भगवंतानं आपल्या स्वप्नात देखील यावं असं वाटत असेल ना तर त्यासाठी भक्ती करावी भगवंताची कुणी केली ती केली प्रल्हादजींनी प्रल्हादजींनी करावी नारदजींनी भगवंताची भक्ती करावी आणि मग भगवंतानं स्वतः हा यावं आणि आपल्या भक्तांचा उद्धार करून जावं असे अनेक अवतार आहेत की भगवंतानं आपल्या भक्तांसाठी धारण केले आणि त्या अनेक अवतारांमध्ये हिला प्रमुख असणारा अवतार म्हणजे नृसिंह भगवान आज या पवित्र अशा दिवशी प्रल्हादजींसाठी भगवंतानं या पृथ्वीवरती यावं हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा वध झाला हिरण्याक्ष हा हिरण्यकश्यपूचा बंधू होता भाऊ होता आणि त्या हिरण्याक्षच्या वधाचा बदला घेण्यासाठी जेव्हा प्रभू वराह अवतार धारण करून या पृथ्वीवरती आले ना तेव्हा हिरण्याक्ष या राक्षसाचा त्यांनी वध केला पण हिरण्याक्ष हा हिरण्यकश्यपूचा भाऊ होता आणि आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी खऱ्या अर्थानं हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली ब्रह्मदेवाची आराधना एवढ्या अवघड पद्धतीनं एवढ्या मनापासून त्यानं कळकळीनं भगवंताला साद घातली की देवा मला माझ्या बंधूंच्या वधाचा बदला घ्यायचा आहे म्हणून तू मला प्रसन्न हो एका बायाच्या अंगठ्यावर उभं राहून डोंगरामध्ये कड्या कपारींमध्ये जाऊन हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि मनापासून आराधना त्याने ब्रह्मदेवाची केली म्हणून देवाला सुद्धा यावं लागलं आणि ब्रह्मदेव जेव्हा हिरण्यकश्यपूवरती प्रसन्न होऊन आले तेव्हा हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाला म्हटला देवा तुम्ही माझ्या आराधनेने आज प्रसन्न झालेला आहात मग मला एक वर तुमच्याकडून पाहिजे ब्रह्मदेव म्हणतात तुला वर देण्यासाठीच तर मी आलेलो आहे तुझ्या भक्तीने तुझ्या या आराधनेने प्रसन्न मी झालो आणि म्हणून वर देण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आलेलो आहे काय वर पाहिजे तुला तेव्हा हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाला म्हणतो देवा मला असा तू वर दे की मी जीवनामध्ये अमर होईल काय होईल तर मी अमर होईल असा वर तू मला दे तेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला म्हणतात की तुझा जन्म झालेला आहे म्हणजे तुला मृत्यू हा नक्की येणार मी अमर हो असा वर तुला देऊ शकणार हे शब्द ब्रह्मदेवाच्या ऐकल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू देवाला म्हणतो देवा ठीक आहे अमर हो असा आशीर्वाद असा वर जरी तुम्हाला देणार नसेल ना तर ठीक आहे पण माझा मृत्यू असा येऊ दे मला कसा येऊ दे मला मृत्यू आत नको बाहेर नको मला मृत्यू घरातही नको बाहेरही नको दिवस असताना नको रात्र असताना नको निर्जीवाकडून नको सजीवाकडून नको माणसाकडून नको प्राण्याकडून नको असा आग्रहाला वर ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपून मागून घेतला हा वर मात्र भगवंताला द्यावा लागला हिरण्यकश्यपूला कारण आराधना
व्यवहार सुरू झाला. त्या वर जो त्या हिरण्यकश्यपूकडे होताना त्या वराचं एवढं सामर्थ्य होत कि त्या वराच्या सामर्थ्यानं त्यानं इंद्रावर विजय मिळवला. हिरण्यकश्यपूने इंद्रावरती विजय मिळवला आणि मीच खऱ्या अर्थानं या पृथ्वीवरचा देव आहे, त्रैलोक्याचा देव आहे असं स्वतःच घोषित केलं. कुणी? हिरण्यकश्यपूने. खऱ्या अर्थानं देवाची ही काळजी त्यानं मिळवली आणि सर्व देव देवतांना त्रास द्यायला हिरण्यकश्यपूने सुरुवात केली. एवढा दुष्ट असणारा हिरण्यकश्यपू पण त्याच्या पोटी आलेलं रत्न मात्र खूप सात्विक निघालं. प्रल्हादजी सारखं रत्न एवढ्या दुष्ट असणाऱ्या राक्षसाच्या पोटी जन्माला आलं कारण प्रल्हादजींची आईच सात्विक होती. खऱ्या अर्थाने आपल्या मुलांवरती संस्कार करण्याची जबाबदारी ही आईची असते. माता भगिनींनी हे लक्षात घ्यायला हवं, आपलं रत्न जर सात्विक निघावं असं वाटत असेल तर त्यासाठी संस्कार करणं हे माता भगिनींच्या हातात असत. आणि मग हिरण्यकश्यपूला पुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं लाडका पुत्र असल्यामुळं सर्व असुरी विद्या धारण करण्यासाठी मिळवण्यासाठी गुरूंना हिरण्यकश्यपूने आज्ञा केली. हिरण्यकश्यपू राज्यातील गुरूंना असं म्हटला की प्रल्हादला घेऊन जा आणि दैत्य वंशाचा उद्धार करण्यासाठी सगळ्या असुरी विद्या माझ्या प्रल्हादाला शिकवा. गुरु खऱ्या अर्थानं प्रल्हादजींना घेऊन गेले खरे पण प्रल्हादजींचं भजनच बंद नव्हतं. नारायण नारायण स्वतःच प्रल्हादजींचं हे भजन सुरू असायचं. अवघे गुरु सुद्धा कंटाळले वैतागले की भजनाचं याचं बंद झालं नाही तर असुरी विद्याला शिकवायच्या कधी. आणि जोपर्यंत नामस्मरण भगवंताच मुखामध्ये आहे तोपर्यंत असुरी विद्या कशी प्राप्त होईल माणसाला. म्हणून सज्जन आहो सगळे ते गुरु वैता गुण रात्री मातेकडे आले. प्रल्हादजींच्या आईचं नाव होत रात्री. रात्री मातेकडे आले आणि तिला सांगू लागले, अग तुझा मुलगा असा कसा आहे, त्याचं भजनाच जर आम्ही बंद झालं नाही तर आम्ही त्याला विद्या कशी शिकवावी. असुरी विद्या याला प्राप्त व्हावी असं राजाच म्हणणं आहे पण त्याच भजन बंद झालं तर ती त्याला प्राप्त होईल ना. म्हणून खऱ्या अर्थानं तू त्याला समजावून सांग तुला दैत्यकुळाचा उद्धार करायचा आहे. दैत्यकुळाचा उद्धार तुला करायचा आहे म्हणून तू भगवंताचं भजन बंद कर, नाहीतर हे जर राजाला कळालं तर ते तुझा वध करतील. तेव्हा खऱ्या अर्थानं नाही दादानं माता म्हणते प्रल्हाद, अरे तुझा जन्म दैत्यकुळात झालेला आहे त्यामुळे तुला भक्ती ही बाबांची करावी लागेल. तेव्हा प्रल्हादजी म्हणतात, माते मला माहिती बाबांनी माझा वध करू नये म्हणून खऱ्या अर्थानं तू मला हे सांगत आहे. आग लागो तुझ्या दैत्य कुळाला, उद्धार तर नाही तर करणार पण काळजी करू नको. मला माहित आहे बाबांच्या भीती पोटी तू मला सांगत आहे की भजन बंद कर, पण मला माहित आहे मनातून सुद्धा तुला तेच वाटतंय की मी सुद्धा भगवंताची भक्ती करावी. माता म्हणते मनातून भगवंताला म्हणते, देवा एवढा सात्विक पुत्र तू माझ्या पोटी दिलास ना खऱ्या अर्थानं धन्यता माझ्या जीवनाला मिळाली. म्हणून प्रल्हादजी तिथून निघून जातात पण पुढे ही बातमी हिरण्यकश्यपूला समजते. ही बातमी हिरण्यकश्यपूच्या कानावर गेली आणि रागानं सैनिकांना प्रल्हादजींना आणायला हिरण्यकश्यपूला सांगितलं. हिरण्यकश्यपूनं आज्ञा केली की चा प्रल्हादला इथं घेऊन या. बऱ्या सभेमध्ये प्रल्हादजींना आणण्यात आलं आणि आणल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू म्हणतो की मी जर इंद्रावरती विजय मिळवलेला असेल तर मग तू हरीच भजन का कर, सर्व देव देवतांवरती माझं राज्य आहे, मीच खऱ्या अर्थानं इथला देव आहे, मग तुला माझी भक्ती करावी लागेल. प्रल्हाद म्हटला, मी भक्ती तुमची करावी असं वाटत असेल तुम्हाला पण खऱ्या अर्थानं मी माझा उरलेलो नाही, मी माझा उरलेलोच नाही तर तो भगवंत होऊन गेलेलो आहे. तुम्ही मला कितीही मनातून ती भक्ती करायला सांगा पण माझ्या भगवंताचं नामस्मरण माझ्या प्रत्येक अवयवामध्ये एवढा भिनलेला आहे कि मी मनातून जरी ठरवलं तुमची भक्ती करावी तरी ते मला शक्य होणार नाही. हिरण्यकश्यपूला मात्र फार राग आला. हिरण्यकश्यपूला एवढा राग आला की समजावून सांगून
सैनिकांना दिली. पण सज्जना हो, 11 प्रकारच्या शिक्षा प्रल्हादजींना देण्यात आल्या, पण एकही शिक्षेनं प्रल्हादजींचा वध झाला नाही. देवतारी त्याला मारी भगवंताची कृपा ज्याच्यावर आहे त्याचा वध कसा होईल? आणि म्हणून खऱ्या अर्थानं 11 प्रकारच्या शिक्षा देऊनही जेव्हा प्रल्हादजी मारले जात नाही हे हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं. हिरण्यकश्यपूने पुन्हा परपटकच प्रल्हादजींना सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणलं आणि भर सभेमध्ये प्रल्हादजींना हिरण्यकश्यपू विचारतो, अरे ज्या हरीचा भजन तू करत आहे ते नारायण नारायण सारख तुझ्या मुखामध्ये आहे ना, तो तुझा भगवंत सांग मला कुठे आहे. गोपनीय Oh,
Yeah.
Yeah.
हरी विठ्ठल 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 पहावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल